समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचा विचार करण्याची दृष्टी ही आम्हाला दिली आणि ती पुढे पत्रकारितेमध्ये सतत येत राहील. पुढच्या एकूणच माध्यम बदलत गेली की त्या बदलच्या माध्यमांबरोबर ते बदल स्वीकारत गेलो, पण ती दृष्टी जी होती ती दृष्टी मात्र कायम राहायची. आणि त्याची काही उदाहरणं मला द्यावीशी वाटतात. महाराष्ट्र टाइम्समध्ये मुंबईत असताना 1989 साल असेल, म्हणजे हे विचार कुठे कुठे केले जातात आणि कुठून कसे त्याचा ते उडवू शकतात त्याचं एक ते मूर्तिमंत उदाहरण आहे. दिल्ली भेटलेली होती मंडल आयोगाच्या आंदोलनावर, मंडल आयोगाच्या विरोधात आंदोलन झालं दिल्ली, आणि महाराष्ट्राच्या एका राजकीय पक्षाचं मुखपत्र असले नावच घेऊया सामना, त्या मुखपत्रामध्ये अग्रलेख आला की ज्यांना 35% मार्क मिळतात किंवा कमी मार्क मिळतात ते इंजिनियर होतात, ते डॉक्टर होतात, आणि बाकीचे लोक नाकारले जातात, डावलले जातात. त्यावेळेस आम्ही ठरवलं म्हणजे महाराष्ट्रामध्ये सतीश कामत म्हणून एक सहकारी श्रीयंत त्यांनी दिलं पाहिजे. त्यांनी मला आणि आणखी सहकारी मनापासून केलं, जे चळवळीतूनच पुढे पत्रकारी युवक क्रांती झाल्यातूनच त्यांची सुरुवात झालेली होती. आम्ही जी बोलण्यात ते आलं की खरोखर परिस्थिती काय, मग नोकरीमध्ये किती अवस्था काय आरक्षणाची आणि शिक्षणात किती अवस्था काय स्थिती आहे याची एक नीट सखोल चौकशी करावी आणि त्याची बातमी आपल्याला करता येईल का ते पाहावं. आणि प्रताप अजबे यांनी शासकीय नोकऱ्यांमध्ये अगदी प्रथम श्रेणीपासून ते चतुर्थ श्रेणीपर्यंत बॅकलॉग किती आहे त्याची एक उजळणी केली, त्याची एक आकडेवारी दिली, त्याची एक माहिती दिली. आणि महाराष्ट्रामध्ये माझ्याकडे मी त्यावेळेला शिक्षण हे गेली इतरांनी नाकारलेलं वर्तमानपत्रातलं पत्रकारितेतलं बीट ज्याला म्हटलं जातं ते माझ्याकडे होतं, मी त्यावेळी मी करत असे. त्याची देखील मला अगदी सुरुवात अशी आठवते की छात्रभारतीच्या सुरुवातीच्या काळात मी कमी त्यावेळेला सकाळमध्ये होता, मी ती गोष्ट सांगितली पाहिजे. BEDचा घोटाळा झाला आणि शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते आणि शंकरराव चव्हाण यांनी नायब डोळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेली आणि त्याचा अहवाल हा कपिलने सकाळमध्ये त्याची बातमी दिली होती. सो ते कुठेतरी लक्षात होत होते. आणि मी 1989 येतो मंडल आयोगाच्या विरोधातलं आंदोलन, अहवालाच्या विरोधातलं आंदोलन दिल्लीत फक्त घडलेलं, देशभर ते घडलेलं नव्हतं पण दिल्लीत घडलं की माध्यम त्याचा असा गभरा करतो की जणू काही देश पेट. तर त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये 13 इंजिनिअरिंग कॉलेजेस आणि 11 मेडिकल कॉलेजेस होते. त्याला एवढं त्याला खासगीकरण सुरू झालेलं होतं परंतु ते फोफावलेलं होतं आणि त्यामुळे त्याचा सगळा डेटा 1985 पासून मला गोळा करता आला. आणि जी आकडेवारी ती धक्का देणार म्हणजे महाराष्ट्राच्या ग्रँड मुंबईच्या ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये जनरल कॅटेगरीतला मुलगा, त्याला फक्त फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजीच्या आधारावर वैद्यकीय क्षेत्र महाविद्यालयात प्रवेश मिळत असे, आता त्या सगळ्या प्रवेश पद्धती बदलल्या गेल्या. जनरल कॅटेगरीतून आलेला मुलगा फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीमधला हा 93% मार्क मिळाले होते 1985 86. ओबीसी मधल्या मुलाला 95% मार्क या तीन विषय आणि शेड्यूल कास्ट मधला जो मुलगा होता त्याला 84% मार्क, जो नेहमी मेरिटोक्रसीचा प्रचार मेरिट मेरिट मेरिटचा उल्लेख केला जातो तो आकडेवारीच्या प्रचाराला साफ खोडून काढली. आणि त्याची बातमी प्रसिद्ध झाली, म्हणजे मला आयुष्यात कुठली बातमी आज तुला आठवते असं कोणी विचारलं तर हीच बातमीचं मी उदाहरण देतो, कारण त्या बातमीमुळे एका समाजाविरुद्ध जे गैरसमज पसरवले जात होते, एका चांगल्या धोरणाविरुद्ध गैरसमज पसरवले जात होते, त्या गैरसमजांचा पडदा पडला. आणि ती बातमी महाराष्ट्र टाइम्समध्ये प्रसिद्ध झाली, अगदी पहिल्या पानावर आली, डिसेंबरचा महिना होता, मला अगदी आठवत आहे. मग अशी व्यासपीठावर बोलताना गोपीनाथराव मुंडे यांचा
उल्लेख झाला गप्पांमध्ये. डिसेंबरमध्ये नागपूरला विधानसभेचं अधिवेशन होतं, मोबाईल वगैरे त्या काळात नव्हते. मला आमच्या एका सहकार्याचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं मुंडे साहेब तुला फोन करू इच्छितो आणि थोडा वेळ तुला त्यांचा फोन येईल. आणि खरंच गोपीनाथ मुंडेंचा फोन आला आणि त्या आकडेवारीची आणखी त्यांनी तपशील माझ्याकडनं मागवली आणि त्यांनी विधानसभेमध्ये गोपीनाथ मुंडेंनी हा प्रश्न उपस्थित केला आणि एकूण ओबीसी दलित आदिवासी या समूहाला जे काही आरक्षण दिलेलं आहे त्याच्यावर कशा प्रकारचा गैरसमज निर्माण केला जातोय त्यावरती आवाज उठवण्याचं काम त्यावेळेचे गोपीनाथ मुंडे वेगळे होते, नंतरचे वेगळे, सगळं बदलत गेलं. म्हणजे असे लोक बदलत गेलेले आहेत आपण आणि परिस्थिती बदलत गेली आहे. त्यावेळेची शिवसेनाही वेगळी होती ज्या सामनामध्ये आलं आणि आजची शिवसेनाही वेगळी आहे आणि आजचा सामनाही वेगळी आहे. काळ बदलतो, वेळ आणि काही सगळेच रंगमंचाची अवस्थाच बदलून जाते तसं काहीच झालेलं नाही. परंतु ही जी बातमी देण्याची प्रेरणा होती ही कुठेतरी डोळे सरांच्या शिकवणीमधून आलेली होती आणि ती पुढे चालू आहे. मला असं आठवत आहे की मुंबईमध्ये रमाबाईची दंगल झाली त्यावर मी महाराष्ट्र टाइम्स सोडून झी न्यूजला आले आणि सुदैवाने तिथे जे काही पहिले पोहोचणारे पत्रकार होते त्या पत्रकारांना मी दोन तीन लोकच आधी पोहोचलो होतो सकाळी 8 वाजता. कारण तोपर्यंत वर्तमानपत्रातले जे काही पत्रकार होते प्रिंट मीडियामधले पत्रकार यांनी घटनास्थळी जाऊन रिपोर्ट माहिती गोळा करायची असते आणि त्याच्यावरती आधारित आपलं आपली बातमी सजवायची असते. हा प्रकार कुठेतरी हद्दपार व्हायला सुरुवात झालेली होती. पत्रकारितेचं कदाचित ते अधपतन आणि आज त्याची अवस्था फारच वाईट स्थितीला पोहोचलेली. त्यावेळेची प्रत्यक्ष व्हिडिओ क्लिप शूट करण्याची संधी मला मिळाली आणि त्यानिमित्ताने ते सत्य द्यावयाला सांगतात. त्यामुळे ही जी काही शिकवण होती की जे काही सत्य असेल हे तुम्ही मांडा आणि त्या जेणेकरून शेवटच्या माणसाला न्याय मिळण्याची भूमिका माध्यमांमधून मिळेल ही शिकवण कुठेतरी देवळे सरांच्या आमच्या बरोबरच्या असण्यामुळे मुगशहांच्या आमच्या बरोबरच्या असण्यामुळे युनाजींच्या आमच्या बरोबरच्या असण्यामुळे मिळाली. छत्रपती आणि राष्ट्र सेवा दलामधून ती मिळाली. मी पुढे व्यवस्थापनामध्ये गेलो आणि दुसऱ्या बाजूने माध्यमांचा विचार म्हणजे कॉर्पोरेट कॉर्पोरेट असं ते उल्लेख करतात त्या कॉर्पोरेट जीवनाचा देखील एक अनुभव मला घेता आला आणि मला एक असं लक्षात आलं की तुम्ही जर ठाम असाल आणि तुम्ही तुमचं कन्व्हिक्शन जर असेल तर तुम्हाला फार वापरता येत नाही. म्हणजे मी आम्ही घडले तिघडले नावाचा एक कार्यक्रम झी मराठी वाहिनी आम्ही लॉन्च केली आणि 2004 आणि 2005 या दोन वर्षांमधल्या 9 महिन्यांमध्ये महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक आणि लोकसभेची निवडणूक अशी आलेली होती. आणि मला असं वाटलं की वगनाट्य हा प्रकार संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये आला. आपल्याला शाहिरपूर शेख अण्णाभाऊ साठे यांची परंपरा आपल्याला माहिती आहे, सेवा दलाची परंपरा ती सुद्धी निळूभाऊ फुले वगैरे त्यातून पुढे आले आणि त्यांनी जनजागृती केली. हाच वगनाट्याचा प्रकार आता माध्यमांतर करून आपण दूरचित्रवाणीवर का आणतोय आणि त्यातून घडले तिघडले या कार्यक्रमाची निर्मिती झाली आणि त्यातून एक प्रहसन दूरचित्रवाणीवरती करण्याची म्हणजे त्याच्याबरोबर काही वाईट कार्यक्रम सुद्धा होते. एकीकडे धंदाही चालवायचा होता, दुसरीकडे जागृतीही करायची होती. समोर जयदेव बसलाय त्यामुळे खूप काळजीपूर्वक बोलायला कारण नंतर तो काय मिळवून हीच त्याची वाटत भावना आहे. तर त्यातून खूप प्रहार करता आले आणि त्यातून आमच्यावरती खर तर एका हल्ला सुद्धा झिगाऊ सारखा मोठा सोहळा आम्ही केला त्याच्यामध्ये शिवसेना फुटली त्याला आम्ही काका मला वाचवा नावाचं एक प्रसंग आले कुठेतरी युट्यूबवरती असत त्याच्यावर पण एक हल्ला झाला. असे काही प्रकार घडले पण कुठेतरी समाजातल्या रंगावर बोट ठेवणं याच्यासाठी सुद्धा या माध्यमाचा वापर करता येऊ शकतो, केला पाहिजे याचं जे भान मिळालं ते सेवादल छत्रपती डोळे सरांसारख्या व्यक्ती आसपास असणं, मोठ्या मोठ्या व्यक्ती आसपास असणं याच्यामुळे
मिळत गेलं. हिंदीमध्ये गेलो, हिंदीमध्ये मग मराठी वाहिनीतनं माझा प्रवास हिंदीत झाला. स्टार वाहिनी स्टार रुपयेला प्रमुख असताना आमिर खानचा सत्यमेव जयंती हा कार्यक्रम आला. त्यातून एक पहिल्या 13 भागांमध्ये एकूणच समाज वेगवेगळे इश्यूज घेऊन आघात करण्याचा कार्यक्रम तो आम्हीमुळे कार्यक्रम खूप उंचीवर गेला. पण त्याच्यात स्त्रीपूर्ण हत्येपासून अन्य इतर म्हणजे गोष्टींवर 13 भागांची ती मालिका करता आली. आणि मग मी कॉर्पोरेट जग आता खुले झालं आणि आपण स्वतंत्र उद्योजक बनलं पाहिजे आणि काहीतरी केलं पाहिजे असं मला वाटलं. मला तेव्हापासून 2012 मी नोकरी सोडली वयाच्या 50 वर्षी आणि गेली 10 वर्ष मी उद्योजक म्हणून काम करतोय. आणि उद्योजक म्हणून काम करताना मला प्रामुख्याने दोन गोष्टी आपल्याला सांगायच्या. आज जी काही समस्या खऱ्या अर्थाने भारतासमोर किंवा महाराष्ट्रासमोर किंवा अगदी कुठल्याही छोट्या गावासमोर असेल, तर दोन प्रमुख समस्या आपल्याला भेडसावतात असं मला प्रामाणिकपणे वाटतं. आणि त्याच्याशी आपल्याला भिडणारा तरुण वर्ग तयार करावा लागेल असं वाटतं. पहिली समस्या जी आहे ती विविधता असलेल्या या देशावर एकरूपता लादण्याचा प्रयत्न हा पद्धतशीरपणे गेल्या दशकामध्ये होताना आपल्याला दिसतोय. आणि ती आपल्याला वेगवेगळ्या रूपामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ही एकरूपता लादण्याचा प्रयत्न होताना दिसतो आणि त्याची वेगवेगळी रूपं आपल्याला पाहायला मिळतात. मग ती प्रसार माध्यमातून असेल, जे आजकाल तुम्ही न्यूज चॅनल जर पाहिले तर त्याच्यामध्ये थेट हिंदू विरुद्ध मुस्लिम असा झगडा दाखवण्याचा प्रयत्न, जेणेकरून समाजामध्ये एक संताप निर्माण होईल. एक संताप निर्माण झालेला समाज आपल्याला उभा करायचा अशा थाटात न्यूज चॅनलवरच्या या गोष्टी चालू असलेल्या आपल्याला दिसतात. माध्यमांवरती प्रचंड वेगळ्या पद्धतीचे दबाव येत आहेत आणि त्यांची मालकी सुद्धा वेगळ्या प्रकारे बदलली जाते. हा ती एकरूपता लादण्याच्या षडयंत्राचा एक भाग आहे हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ती एकरूपता लादत असताना ती बहुसंख्याकांचा बहुसंख्याक वादाचं स्वरूप घेऊन भीषण पद्धतीने आपल्या समाजासमोर ठिकठिकाणी उभी असलेली दिसते. म्हणजे याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला 2013 मध्ये पुण्यामध्ये मोहसिन शेख याची हा भारतातला पहिला झुंड बळी एकला खान त्याच्यानंतर झाला. पहिला झुंड बळी सोलापूरचा मुलगा पुण्यामध्ये आयटी मध्ये काम करत होता त्याचा झुंड बळी. आणि त्याचे जे साक्षीदार होते त्याचा एक गेला एक पलटला आणि आलाच नाही. आणि त्यामुळे जे गुन्हेगार होते जे आरोपी होते ते निर्दोष सुटले. गेल्या आठवड्यातली घटना आहे आणि पुरोगामी महाराष्ट्र म्हणणारा या महाराष्ट्रामध्ये त्याच्या विरोधात म्हणावा इतका स्वर उठला नाही ही आपल्या सर्वांसाठी अत्यंत लाजिरवाणी गोष्ट. म्हणजे आज डोळे सरस्तीचं माझी खात्री आहे त्यांनी सगळ्यांना एकत्र केलं असतं आणि मोसीनला न्याय मिळवून देण्यासाठी वकिलांची फौज उभी केली असते, सगळ्यांना त्याच्यासाठी प्रवृत्त केलं असतं आणि हे झालं नाही. हा एक हे वास्तविकता आहे. आपण या वास्तवाला आज सामोरे जातो आणि बहुसंख्याकवाद किंवा विविधतेवरती एकरूपतेचं लादणं हे वेगवेगळ्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतं. मी सेवादलाच्या कामासाठी एक 15 दिवसापूर्वी नागालँडमध्ये नागालँडमधल्या निवडणुका निमक्या आता जाहीर झाल्या. आणि नागालँडमध्ये बहुसंख्याक हे ख्रिस्ती धर्माचे, तिथे जो दिसेल तो खांब याचे चित्र फोटो दिसेल त्या खांबावरती बीजेपी फॉर डेव्हलपमेंट अँड पीस अशी घोषणा आहे. तिथे डेव्हलपमेंट आणि पीस ही घोषणा आहे, इतरत्र पीस बाजूला निघते आणि दुसरं काहीतरी हे आपल्याला पाहायला मिळत. आणि कुठेतरी आपल्याला याच्या विरोधात किंवा याच्या संदर्भात एक जागृती निर्माण करावी लागते. 2014 नंतर आपल्या प्रत्येकाचे कुटुंबाचे व्हॉट्सअप ग्रुप्स आहेत, शाळेचे ग्रुप्स आहेत. 35-1 वर्षानंतर जे माया सांगितले लोक आहेत ते 35 वर्षानंतर एकत्र आले व्हॉट्सअपच्या निमित्ताने. हे व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही पहा, 2014 नंतर सगळे स्थापन झालेले
प्रत्येक कुटुंबात प्रत्येक कॉलेजच्या ग्रुपमध्ये प्रत्येक शाळेच्या ग्रुपमध्ये कधी नव्हे इतका विसंवाद कधी नव्हे इतका विद्वेष कधी नव्हे इतकी भांडण ही त्याच्यामध्ये म्हणजे हा जो एकरूपता लावण्याचा प्रयत्न आहे तो आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेऊन आपल्या घराघरात घुसले आहे तो केवळ राष्ट्रीय पातळीवर नाही तुमच्या आमच्या आसपास घरामध्ये सुद्धा आणि कुठेतरी शांतताच निर्माण करायची असेल तर पहिल्यांदा विविधतेचा सन्मान केला पाहिजे शांतताच निर्माण करायची असेल तर विद्वेषाचं वातावरण घालवलं पाहिजे सलोखा निर्माण केला पाहिजे ह्या गोष्टींवरती खर तर भर देण्याची गरज आहे त्याच्याऐवजी सतत लोक भडकलेली राहतील माती भडकलेली राहतील असा प्रयत्न या वेगवेगळ्या शक्ती आपल्याला करताना दिसतात आणि हताश होऊन बाकीचे लोक त्याच्याकडे बघताना दिसतात आणि त्याला जोडून जर कुठली गोष्ट आलेली असेल दुसरा महत्वाचा प्रश्न जो मला वाटतो कारण दोन्ही कुठेतरी इंटरलिंक एकमेकांशी संलग्न एकीकडे एकरूपता लादण्याचा प्रयत्न विविधतेला पराभूत करण्याचा प्रयत्न आणि दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती न होण्याचा ची वास्तविकता हा रोजगार निर्मिती न झाल्यामुळे निर्माण होणारा जो तरुणांचा कौसपाट आहे तो कुठेतरी या एकरूपतेच्या विरोधात उभ्या असणाऱ्या शक्तींच्या मागे उभा असलेला आपल्याला दिसतो तर अशा वेळेला म्हणजे ह्या प्रश्नावरती केवळ सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणामध्येच परिवर्तन आलं पाहिजे आणि बदल घडवला पाहिजे याने ते होणार आहे अशातला भाग नाही मी आज उद्योजक आहे आणि माझ्या चार मालिका चालू आहेत मालिकांवरती सगळेजण टीका करतात प्रामुख्याने बुद्धिजीवी आणि आमचे सगळे पुरोगामी लोक मालिका न बघता म्हणजे मालिका सगळ्या चांगल्या चालल्या तसं काही माझा दावा नाही पण ते एक मोठं माध्यम आहे लक्षात घ्या म्हणजे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महामानवाची गौरवगाथा ही मालिका स्टार प्रवाह या वाहिनीवर करत होतो आणि ती दररोज 2 कोटी लोक बघतो हा जो आकडा आहे घराघरामध्ये असलेल्या दूरचित्रवाणीचा जो काही प्रभाव आहे त्या माध्यमाचा वापर जर प्रभावीपणे करता आला आणि मला असं सांगण्यात आलं होतं खरं तर की कित्येक लोकांनी मला सावध करण्याचा प्रयत्न केला की तू बाबासाहेबांवरती मालिका करतोयस पण सावध राहा थोडं काही चुकलं तर फार अडचण येईल पण मी तुम्हाला खरंच सांगतो या आपल्याकडचा आंबेडकरी समाज याच्या एका जागरूक सावध आणि साथ देणारा समाज मी पाहिलेला नाही ज्या वेळेला आमच्याकडनं चुका झाल्या त्यावेळेला या समाजाने कान पडली पण त्यावेळेला ज्या वेळेला त्या चुका दुरुस्त करण्याची आम्ही पावलं उचलली त्यावेळेला त्यांनी स्वागतही केलं आणि जवळजवळ 350 भागांची ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवरती चालली आणि ती चालू करत असताना त्या वाहिनीलाही मी अट घातलेली होती की ही वाहिना मालिका एकाच अटीवरती मी करायला तयार आहे ती म्हणजे जे घडलं त्यातलं काहीही गाळता येणार नाही आणि जे घडलं नाही ते घुसवता येणार नाही क्रिएटिव्ह लिबर्टी वगैरे ठीक आहे म्हणजे त्याच्यासाठी आपण काही गोष्टी करूया पण त्यांनी जे मुख्य गोष्टी आपल्या जीवनात सांगितल्या त्या आपल्याला मांडाव्या लागतील उदाहरणार्थ म्हणून त्यांनी विचारलं म्हटलं मनुस्मृती जाळण्याचा जो प्रसंग आहे तो जर तुम्ही मला गायला लावला तर ते शक्य होणार नाही 14 पायाचा सत्याग्रह आणि त्याच्या पाठोपाठ मनुस्मृती जाळण्याचा प्रसंग आणि त्यांनी घडवलेला इतिहास हा कितीही प्रतिगामी शक्ती देशात सत्तेवर येऊ त्यांना तो गाळता येणार नाही ही वस्तुस्थिती आहे आणि तो सगळा तितकाच नाही तर म्हटलं शेवट करताना आपण त्यांच्या 22 प्रतिज्ञा आहेत बाबासाहेबांच्या त्या या प्रतिज्ञा आहेत त्या मी दाखवणार आणि त्या दाखवल्या आणि सर्व समाजाने पाहिले केवळ आंबेडकरी समाजानेच पाहिला अशातलं भाग आणि त्याचं स्वागत केलं कुठेही त्या मालिकेच्या विरोधात कुठेही प्रचार आला नाही प्रचार झाला नाही आणि तोच अनुभव मला आता अहिल्याबाई होळकर रोडच्या मालिकेमध्ये येतोय जी हिंदी वाहिनीवर आणि हिंदी वाहिनीवरती मी सहज
त्या सोनीच्या बिझनेस हेडला विचारलं की किती लोक आपली मालिका बघतात, साधारण आकडेवारी काय सांगते, तुम्हाला आश्चर्य वाटेल. हे माध्यम आपण जर जबाबदारीने जाणीवेने हाताळलं तर काय होऊ शकतं याचं उदाहरण आहे. 16 कोटी लोक रोज ही मालिका बघतात. म्हणजे हिंदी स्पीकिंग मार्केट म्हणून जे काही आम्ही म्हणतो ते मार्केट शब्द वाईट आहे, परंतु हिंदी भाषिक प्रदेश आणि हिंदी भाषा जिथे समजली जाते बोलली जाते महाराष्ट्रापासून बंगालपर्यंत मध्ये उत्तर भारतीय तिथे जर तुम्ही असे 16 कोटी लोक ही मालिका बघतात, हे या माध्यमाचं आणि त्या मालिका व्यक्तिमत्वाचं यश आणि कुठेतरी या मालिका अशा मालिका करण्याची एक बुद्धी ही सेवादल म्हणा किंवा सेवादलाचं कलापथक म्हणा आणि डोळे सरांसारखा हात आमच्या पाठीवर होता, कान मिळण्यासाठी सुद्धा आणि प्रोत्साहन देण्यासाठी सुद्धा, आणि त्यामुळे हे मला करता आलं आणि याचा खरंच मला अभिमान होतो. आज ज्यावेळेला मी राष्ट्र सेवा दलाची जबाबदारी स्वीकारण्याचा निर्णय